स्वागत है तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओ मध्ये. मित्रांनो, आपण आलो घोरडेश्वरू मंदिरला. तर आपण हा मंदिर पूर्ण बघणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि आवडल्यास आपले चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता मित्रांनो, आपण तुम्हाला दाखवणार आहोत. चला तर तिथे समोर पार्किंगची व्यवस्था आहे. इथं आपल्याला पायथ्याला हॉटेल मिळतं बघायला. तर इथं तुम्ही पाणी वगैरे घेऊन वरी जाऊ शकता, कारण वरी पाण्याची व्यवस्था नाही आहे. तर खूप दम लागतो. तर आपल्याला इथून आता पायऱ्या लागतात. आता इथून आपण चालत जाणार आहोत. ही कमान आहे मित्रांनो, या कमानच्या आतमधून आपल्याला एंटर करायचं आहे. त्या साईडला प्रसादासाठी माणसं बसलेले आहेत. तर आपल्याला समोर सरळ जायचं आहे. इथून तुम्ही प्रसाद बी घेऊ शकता. तर आपल्याला समोर अशा 300 पायऱ्या चढायच्या आहेत आणि आपल्याला वरी जायचं आहे. आम्ही थोडं बसलो, थोडं शांत, मग नंतर आम्ही चढायला सुरुवात केली. खूप दम भरत होता. साईडला बसण्यासाठी पण आहे, तुम्ही थकला वगैरे असाल तर बसण्यासाठी व्यवस्था आहे. साईडला गोळ्या बिस्किट विकतात. खूप लोक येतात दर्शनासाठी. आम्ही संडे होता म्हणून रविवारचा दिवस सुट्टी होती म्हणून आम्ही गेलतो. कारण खूप डोंगरावर हे मंदिर बसलेलं आहे. तर खूप छान वाटलं इथे, मनमोकळं वातावरण आहे. अजून आपल्याला खूप पायऱ्या चढायच्यात. इथून बघू शकता, इथून आम्ही फर्स्टच पायऱ्याला आलो. तिथून व्ह्यू भारी दिसते. खूप समोर ते पुणे मुंबई हायवे आहे जुना. बघू शकता तर आपल्याला अजून वरी जायचं आहे. थकला, दम भरत होता. तर आम्ही थकत बसत चाललो होतो. मित्रांनो बघू शकता व्ह्यू कसला खतरनाक दिसतो वरून. आम्ही थोडं रिलॅक्स होण्यासाठी बसलो, दम भरला होता. मग आम्ही डबल सुरुवात केली चढायला. खूप लोक थकलेले होते, त्यांच्याकडे बघू शकता. मग आम्ही आपल्याला कच्चा रस्ता लागला त्या समोरून, थोडा कच्चा म्हणजे थोड्या पायऱ्या. तिथून बी आपण ट्रेकिंगला सुरुवात केली. पाणी हे आवश्यक पाहिजेच मित्रांनो. कारण ड्रायव्हर होता त्यामुळं खूप लोक आलते दर्शनासाठी. मित्रांनो आपण फायनली थोडे रस्त्याच्या उभं राहिलो आहोत. तर इथून आपल्याला 50 ते अर्धा किलोमीटर अंतरावर आपलं तिथं मंदिर आहे. तर येताना तुम्ही पाणी बॉटल नक्की आणा, कारण दम भरत आहे. कारण खूप पायऱ्या चढायला 300 काहीतरी पायऱ्या चढून पुन्हा वरी आपल्याला ट्रॅक करावा लागतो. हा ट्रॅक 2 ते 3 किलोमीटरचा ट्रॅक आहे. बघू शकता पाठीमागून किती उंच आहे.
तर नक्कीच तुम्ही ही काळजी घ्या। तर आता मग अजून पुढे बघूया। वाटतंय म्हणला तू फ्रेश वाटतंय, आता पुढे गेलं त्याच्यावर फ्रेश वाटणार आहे आपल्याला। थंडी काय थंड मस्त होतं ना, होरी आले गेले भारी वाटतंय। खाली नाही तर घामच नाही त्या कशा जाते मेडिटेशन। तर मित्रांनो आपण फायनली डोंगरावर पोहोचलो आहोत, पाठी मिळू शकता इथे घोराडेश्वर लोणी म्हणून ह्या मंदिराला ओळखलं जातं। तर खूप छान असं प्राचीन असं मंदिर आहे, हे पांडवाच्या काळात त्याचा हे झालेलं आहे। तर खूपच असं भारी मंदिर आहे, तुम्ही नक्की विजिट करू शकता। हा मंदिर आपल्याला पुण्यावरून मुंबईकडे जाताना सोमठके या टोल नाक्याच्या थोडं अलीकडं आपल्याला लागते मंदिर, तर तुम्ही नक्की येऊ शकता। तर खूप छान असं इथलं वातावरण आहे, बघू शकता डोंगर साईड निसर्गमय असं वातावरण आहे। चला तर मित्रांनो तुम्हाला अजून पुढे गेलो तुम्हाला मंदिर दाखवतो। मंदिर मी नाही दे का रे, आपण ते त्याच्या स्टेडियमचे जवळच आले पुढे ते का इकडे लांब आहे लांब आहे ते बरं दुसरे बरं आपण पाणी ग ओम भोले नमः शिवाय। तर मित्रांनो आपण थोडं समोर आलो की आपल्याला थोडं राईट साईडला वळावं लागतं। तर आपल्याला इथं एक विठ्ठल रुक्मिणीचं आणि असं खूप छान असं मंदिर लागतं आपल्याला।
दर्शनाला तुम्ही नक्की या, तिथून लगेच खाली घोरडेश्वरला खाली एक रस्ता जातो, असे तीन चार रस्ते इथं, तर तुम्ही दर्शनासाठी इथे येऊ शकता. खूप प्राचीन असेल ते पण प्राचीन असेल, दगडात कोरलेलं मंदिर आहे, तर तुम्ही बघू शकता. बॅक पार्टी मग समोर बघू शकता. इथं आहे हे हवे आहे मुंबईचा, पुणेवरून मुंबईला जाताना. तर तिथं आपल्याला एक टोल नाका लागतो, टोल नाक्याच्या अलीकडेच आपल्याला इथं कमान दिशाने घोरडेश्वर मंदिराची, तर तिथून आपल्या इकडे यावं लागतं. असे वाट असतात छोट्या छोट्या कुमार.